टाइम्स की न्यूज़ देखने के लिए फेसबुक पर लाइक करें, यूट्यूब पर सब्सक्राइब करें और बेल आइकन दबाना ना भूलें। मैं इस्लामुद्दीन खान और आप देख रहे हैं प्रहार टाइम्स। 4 करोड़ रुपए कर्ज दिलाने के नाम पर 40 लाख रुपए की ठगी करके फरार हो गए थे आरोपी, मगर इस मामले में सांगली से 2 आरोपी राजेश सखाराम पवार और राहुल विलास दाभोले को कल्याण कोलसेवाड़ी पुलिस ने गिरफ्तार किया है। आपको बता दें कि कोल्हापुर के एक फरियादी ने पुलिस में शिकायत दर्ज करवाई थी कि उन्हें जमीन लेने के लिए करीब 4 करोड़ रुपए की ज़रूरत थी, जिसके बाद कुछ लोग उनके संपर्क में आए और इन लोगों ने 4 करोड़ रुपये कर्ज दिलाने के नाम पर 10% प्रोसेसिंग फीस और 5% कमीशन के तौर पर करीब 40 लाख रुपए ले लिए, मगर कई दिन गुजर जाने के बाद भी फरियादी को 4 करोड़ रुपए कर्ज नहीं मिला, जिसके बाद ये महसूस किया कि ये ठगी का शिकार हो गया है और पुलिस स्टेशन में पहुंचकर इसकी शिकायत दर्ज कराई। पुलिस ने इस पूरे मामले में राजेश और राहुल नाम के 2 आरोपियों को गिरफ्तार किया है और इनके गिरोह के अन्य सदस्यों की तलाश जारी है। कोळसेवाडी पोलीस स्टेशन अंतर्गत दिनांक 18 जुलै 2022 रोजी 1420, 406, 409 अंतर्गत आणि 34 अंतर्गत गुन्हा दाखल झालेला होता। त्याच्यामधील जो पीडित होता त्यांना त्या ठिकाणी तो राहणार कोल्हापूर हातकणंगले या ठिकाणचा होता आणि त्याला 4 कोटी रुपये तुला कर्ज म्हणून देतो, ते त्याला जमीन खरेदी करण्यासाठी लागणार होते आणि जर हे तुम्हाला जर कर्ज जर पाहिजे असेल तर त्याच्या अंतर्गत 5% 10% प्रोसेसिंग फी आणि 5% कमिशन अशा पद्धतीने जवळजवळ 40 लाख रुपये द्यावे लागतील। त्या पद्धतीने त्याला त्याच्याकडून कोळसेवाडी पूर्व या ठिकाणचे प्रसाद हॉटेल या ठिकाणी बोलवून त्या ठिकाणी 14 जणांनी अभय आहुजा, संजय, दिनेश कटियान, कुणाल असे जे नावं त्या ठिकाणी सांगण्यात आलेली होती त्या व्यक्तींनी त्या ठिकाणी त्याच्याकडून 40 लाख रुपये घेऊन त्याची फसवणूक केलेली होती। त्याच्या ज्यावेळी हे लक्षात आलं त्यावेळी त्याने पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल करण्यात आलेली होती। त्याच्या अंतर्गत लगेच 48 तासाच्या आत आमच्या कोळसेवाडी पोलीस स्टेशनचे एपीआय भोसरे, एपीआय पगारे, त्यांची सर्व डीबी टीम अतिशय कौशल्यपूर्ण तपास करून वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली त्या ठिकाणी 10 लाख रुपये त्या ठिकाणी मुद्देमाल तात्काळ हस्तगत करण्यात आलेला आहे। याच्यामध्ये पेठ वडगा, पेठ इस्लामपूर या ठिकाणावरून काही आरोपी त्यांना ताब्यात घेण्यात आलेला आहे। त्यांचं नाव आहे राजेश सखाराम पवार, वय वर्ष 39, इस्लामपूर तालुका वाळवा। तसे दुसरा आरोपी आहे राहुल विलास दाभोळे, वय वर्ष 35, मुक्काम पोस्ट पेठ, तालुका वाळवा। त्यांच्याकडून 10 लाख रुपये जप्त करण्यात आलेला आहे। सदर आरोपींचा पीसीआर घेऊन पुढील तपास सुरू आहे। त्याच्यामध्ये अजून आरोपी निष्पन्न होऊन अजून मुद्देमाल हस्तगत होईल।